विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण सर्वांना कल्पना आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अभ्यासक्रमामध्ये एन ई पी दोन हजार वीसनुसार नव्यानं एकूण जे काही तेरा सतरा अभ्यासक्रम इंट्रोड्यूट झालेले आहेत त्यापैकीच एम एज्युकेशन हा एक महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये अध्यापन विषय क्षेत्रीय कार्य येजू पाचशे एकोणपन्नास हा एक पेपर म्हणजे थोडक्यात प्रॅक्टिकलचा कोर्स तुम्हाला आहे आज आपण या प्रॅक्टिकल कोर्समध्ये एकूण जे काही शंभर गुणांची पाच प्रॅक्टिकल्स आहेत ती प्रॅक्टिकल्स आपण अगदी सहजपणे प्रभावीरित्या कशी पूर्ण करू शकतो त्या संदर्भातली गाईडलाईन समजून घेणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला स्टार्ट करू या पहिल्या प्रॅक्टिकलकडे पहिल्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे मला वाटतं ही जी प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे जसं की शैक्षणिक वर्ष म्हणजे तुम्ही ज्या कुठल्या वर्षाला असाल ते तेवीस चोवीस असे असेल चोवीस पंचवीस किंवा पुढची जी काही वर्ष असतील ती तिथं तुम्ही लिहायची हे प्रॅक्टिकल एम ए शिक्षणशास्त्र प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्राला आहे अभ्यासक्रम संकेतांक व नाव तुमच्या ज्या केंद्राचं स्टडी सेंटरचा कोड असेल तो लिहा त्याचं नाव लिहा आणि तुमचं स्वतःचं नाव पहिलं प्रॅक्टिकल आहे आपलं सहामाही वार्षिक निकालाचे विश्लेषण आणि उपचारात्मक अध्यापन कार्यक्रम विकसन आता प्रामुख्यानं याच्या संदर्भातले जे निकष आहेत ते निकष आपण समजावून घेऊ आणि त्या आधारेच आपण हे प्रात्यक्षिक कशा पद्धतीनं पूर्ण करणार आहोत याची देखील तुम्हाला सहजपणे कल्पना येणार आहे पहिलं त्या स या प्रात्यक्षिकासाठी आपण काय करायचं आहे की एका वर्गाच्या सहा ऑब्लिक वार्षिक वर्गाला बसलेली विद्यार्थी संख्या म्हणजे आता जे शाळेवर काम करणारे शिक्षक आहेत ते आपल्या शाळेतील सहामाही किंवा वार्षिक वर्ग परीक्षेला जे काही एकूण बसलेले विद्यार्थी संख्या आहे ती तुम्ही नुसती लिहिली तरी त्याला एकूण तुम्हाला पाचपैकी गुण मिळणार आहेत आता यामध्ये दुसरा जो निकष आहे तो आहे विषयनिहाय उत्तीर्ण आणि अतु अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या म्हणजे प्रामुख्यानं शाळेमध्ये जे विषय असतात मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान सामाजिक शास्त्रे किंवा जे काही विषय असतील तुम्ही साधारणतः टेबल फॉर्मॅटमध्ये ही माहिती खूप चांगल्या पद्धतीनं मांडू शकता आणि त्यानुसार तुम्हाला प्रत्येक विषयाचं एक समजा मराठी विषय घेतला तर मराठीच्या खाली आपण दोन कॉलम करू शकतो उत्तीर्ण विद्यार्थी संख्या अनुतीर्ण विद्यार्थी संख्या प्रत्येक विषयासाठी असे दोन दोन केलं तर सहजपणे हा भाग होऊ जाईल मला वाटतं काही शाळामध्ये जर का विद्यार्थी अनुतीर्ण नसतील तर ज्याला आपण काय म्हणूया की कमी गुण मिळवलेले विद्यार्थी असाही तुम्ही इथे कॉलम करू शकता आणि त्याद्वारे ज्याला आपण एक टक्केवारीचं प्रमाण म्हणतो ते तुम्हाला ठरवता येईल की इतक्यापेक्षा कमी जे विद्यार्थी त्यांना आपण कमी म्हणूया किंवा अपरगत विद्यार्थी म्हणूया अशी देखील नोंद तुम्ही यामध्ये करू शकता उत्तरपत्रिकांच्या विश्लेषणातून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या महत्त्वाच्या चुकांच्या नोंदी आता यामध्ये तुम्ही प्रामुख्यानं तुम्ही जो विषय शिकवत आहात तोच विषय घ्या म्हणजे एकाच विषयाच्या उत्तरपत्रिकांचं विश्लेषण तुम्ही करणं अपेक्षित आहे आणि ते पण एकाच येतेचं कुठलीही एक एकता घ्या येतेचा समजा मी मराठी हा विषय घेतला तर मराठी विषयाच्या मी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका घेतल्या आणि त्यातनं विद्यार्थी कुठे चुकतात याच्या मी जर का नोंदी ठेवल्या तर त्याच्यासाठी मला या ठिकाणी दहा गुण मिळणार आहेत उपचारात्मक का अध्यापन कार्यक्रम विकसन आता मी ज्या उत्तरपत्रिकांचं विश्लेषण केलं आहे त्या विश्लेषणाच्या आधारे मला चुका लक्षात येणार आहेत आणि त्या चुका लक्षात आल्याच्यानंतर अशा विद्यार्थ्यांसाठी मी कशा स्वरूपाचं उपचारात्मक अध्यापन करू शकतो त्यांना कशा पद्धतीनं शिकवलं म्हणजे त्यांच्या त्या ते चुका कमी होतील त्या अधिक चांगल्या प्रकारे गुण मिळू शकतील हे मला कळणार का आहे आणि अशा स्वरूपाचा उपचारात्मक अध्यापन कार्यक्रम विकसन तुम्ही करायचा आहे त्याच्यासाठी एकूण दहा गुण आहेत आणि टोटल या प्रात्यक्षिकासाठी आहेत एकूण तीस गुण विद्यार्थी मित्र हो यासाठी तुम्हाला उपचारात्मक का अध्यापनाची काही एक ज्याला आपण किमान थेरी ज्याला म्हणतो आपण ती थेरी तुम्ही वाचणं गरजेचं आहे मग तुम्हाला कळेल की उपचारात्मक अध्यापन कसा विकसित करायचा असतो त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या काही विद्यार्थ्यांच्या चुका होतात त्या चुका कमी होण्याच्या दृष्टीनं आपण काय करू शकतो यावर भर दिला जातो मग ते जादा तास असतील काही भाषिक खेळ घेणं असेल व्याकरणाच्या संदर्भातल्या काही सोप्या ट्रिक्स वापरणं असेल काही जास्तीचा सराव देणं असेल काही त्यांना असाइनमेंट देणं असेल अशा स्वरूपाचं तुम्ही त्या कार्यक्रमाची रचना करू शकता याच्यासाठी थोडंसं तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे आपण जाऊया प्रात्यक्षिक क्रमांक दोनकडे प्रात्यक्षिक क्रमांक दोन जे आहे ते घटक अध्यापनासाठी नवीन अध्यापन पद्धतींच्या आधारे पाट विकसन यामध्ये विद्यापीठानं तुम्हाला एकूण प्रामुख्यानं पाच अध्यापन पद्धती दिलेल्या आहेत त्या पाच अध्यापन पद्धतींची मी नावे तुमच्या पुढे सादर करतोय त्यामध्ये पहिली अध्यापन पद्धती आहे प्रोच्छा पद्धती ज्याला आपण इन्क्वायरी मेथड असं म्हणतो दुसरी अध्यापन पद्धती आहे शोधन पद्धती डिस्कवरी मेथड तिसरी कृती पद्धती एक्सपेरिमेंटल मेथड यालाच आपण प्रायोगिक पद्धती असंसुद्धा म्हणू शकतो चौथी पद्धत आहे क्रीडन ऑब्लिक खेळ पद्धती ज्याला आपण प्ले वे मेथड असं म्हणतो आणि पाचवी मेथड आहे ती ज्ञानरचनावादी पद्धती कन्स्ट्रक्टिव्हिस्ट मेथड आता तुम्ही काय करायचं यासाठी की या ज्या विद्यापीठानं या प्रात्यक्षिकासाठी पाच अध्यापन पद्धती दिलेल्या आहेत त्यापैकी कुठल्याही एका पद्धतीची निवड करायची आणि तीच पद्धत तुम्ही का थी। निवडली त्याची तुम्हाला कारणीमीसा करायची ती कारणीमीमासा जर का तुम्ही छान पद्धतीने करू शकला एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे जर का चांगली पाच कारणं तुम्ही देऊ शकला तर यासाठी तुम्हाला पाच गुण मिळणार आहे शक्यतो मुद्देसुद्धा उत्तरले आहे ते अधिक चांगलं वाटतं दुसरा जो आहे तो निवडलेल्या पद्धतीविषयीचे टिपण किंवा नोट ज्याला आपण एक असं म्हणूया की आपण नोट्स ज्या काढत असतो किंवा एखाद्या घटकाची आपण जी टिप्पणी काढत असतो लेक्चर नोटही ज्याला आपण म्हणू शकतो तर ती लेक्चर नोट तयार करणं याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाच गुण दिलेले आहेत याच्यासाठी तुम्ही काय करू शकता की इंटरनेटची मदत घेऊ शकता संदर्भ पुस्तकांची मदत घेऊ शकता तिथं जर का तुम्ही टाकलं की प्रच्छा पद्धती असेल डिस्कवरी मिथड असेल किंवा जी कुठली पद्धती असेल ती तुम्ही सहजपणे सर्च, सर्च करू शकता आणि त्याच्या आधारे छानपैकी एक दोन तीन पानाचं जर का टिपण तुम्ही लिहिलं तर तुम्हाला निश्चितपणे त्याचे पाच गुण मिळू शकतात प्रामुख्याने यामध्ये काय करायचं तुम्हाला की त्या अध्यापन पद्धतीची व्याख्या व अर्थ तिचं स्वरूप तिचे वैशिष्ट्ये तिचे गुण तिचे मर्यादा ती पद्धती वापराच्या पायऱ्या असा भाग लिहिला तर हे टिपण सहजपणे तुमचं पूर्ण होऊन जाईल त्यानंतर इयत्ता घटक नोंद करून निवडलेल्या पद्धतीने पाठ घेण्यासाठी विकसित केलेले पाठ इथं प्रामुख्यानं तुम्हाला जी कुठली समजा मी ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धती निवडली असेल तर ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीच्या आधारे मला एका ययतेचं एका घटकाचं पाठ या ठिकाणी विकसित करायचं आहे त्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून किंवा इतर जे संदर्भ सोर्स तुम्हाला उपलब्ध आहेत त्या आधारे प्रत्येक अध्यापन पद्धतीनुसारचं टाचन कसं असतं याचं एक मॉडेल तुम्ही बघू शकता आणि त्या आधारे तुम्ही तुमच्या पद्धतीनं पाठ टाचण विकसित करू शकता प्रत्येकाच्या पाठटाचनामध्ये थोडाफार फरक असणार हे लक्षात घ्या जसं प्रत्येक महाविद्यालयातलं पाठाचं टाचन किंवा ज्याला आपण लेसन नोट म्हणतो ती वेगळी असते तसं काही प्रमाणात यापमध्ये वेगळेपणा आलं तरी चालणार आहे याच्यासाठी तुम्हाला दहा गुण आहेत तुम्ही शिकवत असलेल्या विषयासाठी अध्यापन पद्धतीच्या उपयुक्तेबाबत विमर्शन आता मग आपण शाळेमध्ये जो काही विषय शिकवतोय तो विषय शिकवण्यासाठी मी जी काही नवीन अध्यापन पद्धती निवडली ती नवीन अध्यापन पद्धती कितपत उपयुक्त ठरणार आहे याच्या संदर्भातलं तुमचं विशेष विचारमंथन प्रक्रिया तुम्ही यामध्ये मांडणं गरजेचं आहे या मुद्द्यासाठी एकूण दहा गुण आहेत त्यामुळं तुम्ही तो जास्तीत जास्त विस्तारणं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे अशा प्रकारे या प्रात्यक्षिकासाठी एकूण तुम्हाला तीस गुण विद्यापीठानं दिलेले आहेत आता जाऊया आपण तिसऱ्या प्रात्यक्षिकाकडं तिसऱ्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे बी एड शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन व्याख्यान संहिता लेखन व अनुभव मांडणे आता आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळानंतर आपल्याकडं ऑनलाईन लेक्चरचा किंवा ऑनलाईन एज्युकेशनचा एक नवीन ट्रेंड आलेला आहे आणि तो आता आपल्याला रेग्युलर रुटीनमध्ये सुद्धा स्वीकारवा लागतो निश्चितपणे त्याचे काही फायदेसुद्धा आज आपण अनुभवते काही तोटेही अनुभवते या अनुषंगाने हे प्रॅक्टिकल या अभ्यासक्रमामध्ये आलेलं आहे तर सुरुवातीचा याचा पहिला जो निकष आहे पहिलं काय करायचं आहे आपल्याला व्याख्यानासाठी निवडलेला विषय आणि पाठ्यावंशामागील कारण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही हे जे व्याख्यान देणार आहात ते बी एडच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुगल मीट असेल झूम ॲप असेल किंवा इतर जे ऑनलाईनचे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही बी एडच्या एका छोट्या विद्यार्थी गटाला हे ऑनलाईन पद्धतीनं व्याख्यान देणार आहात त्यासाठी तुम्ही कुठला विषय निवडला आहे आणि त्यातला कुठला पाठ्यांश निवडला आहे तो का निवडला कशामुळे निवडला यासाठीची कारणीमिमंसा स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला दोन गुण आहेत बी एडमध्ये अनेक विषय असतात फर्स्ट इयरचे विषय वेगळे आहेत सेकंड इयरचे विषय वेगळे आहेत काही प्रॅक्टिकलचा भाग वेगळा आहे ई पी सी नावाचा एक सिल नव्यानं इंट्रोड्यूस झालेला पार्ट आहे त्याला आपण इन्हान्समेंट ऑफ प्रोफेशनल कॅपेबिलिटीज म्हणतो त्यातलाही काही भाग असू शकतो तर तुम्ही तो विषय कुठला निवडला आणि त्यातला पाठ्यांश कुठला निवडला याच्या कारण मीमांसा स्पष्ट करण्याच्यासाठी दोन गुण आहेत दुसरं लेखन टिप्पणी नोट आपण ज्याला लेक्चर नोट म्हणतो ना इतका साधा सोपा अर्थ या व्याख्यान संहितेचा आहे मला जे काही एकूण तीस मिनिटांचं व्याख्यान द्यायचं आहे चाळीस मिनिटांचं व्याख्यान द्यायचं आहे त्याची मी एक छोटीशी लेक्चर नोट ज्याला आपण पाठ टाचण म्हणतो ते पाठ टाचण तुम्ही बनवणं गरजेचं आहे याच्यासाठी तुम्हाला तीन गुण आहेत तिसरा जो मुद्दा आहे तो ऑनलाईन व्याख्यानाचे स्वतःला जाणवणारे फायदे उपयुक्तता निश्चितपणे तुम्ही जेव्हा ऑनलाईन व्याख्यान तुमच्या बी एडच्या विद्यार्थ्यांसाठी एखाद्या विषयावरचं देणार आहात तेव्हा त्यातनं तुम्हाला त्यातले कुठले फायदे जाणवले त्याचं महत्त्व काय जाणवलं त्याची उपयुक्तता काय जाणवली ही तुम्ही स्पष्ट करणं गरजेचं कर आहे त्याच्यासाठी तुम्हाला एकूण तीन गुण आहेत मग ते आपल्या सर्वांचा वेळ वाचतो श्रम वाचतो अगदी सहजपणे आपण आपल्या दोघांना सोयीचं होईल अशा वेळेला व्याख्यान घेऊ शकतो प्रत्यक्ष आपल्या उपस्थितीची तिथं गरज असत नाही ऑनलाईन माध्यमाद्वारे आपल्याला हे घेता येतं अशा स्वरूपाचे अनेक फायदे यामध्ये असू शकतात याचे तोटे देखील काही आहेत तर याचे तुम्हाला जे काही मर्यादा जाणवतात तोटे जाणवतात ते तुम्ही स्पष्ट करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी दोन गुण दिलेले आहेत जसं की जेव्हा आपण समोरासमोर असतो तेव्हा एक जिवंतपणा त्या शिकवण्यामध्ये असतो परंतु आता जसं आपण ज्या पद्धतीनं ऑनलाईन माध्यमाद्वारे हे शिकण्याचा प्रयत्न करतोय त्यात काही निश्चितपणे काही मर्यादा राहून जाण्याची शक्यता असते त्या मर्यादा तुम्ही लिहिणं गरजेचं आहे एकूण या प्रात्यक्षिकासाठी आहेत दहा गुण जाऊया आपण चौथ्या प्रॅक्टिकला प्रॅक्टिकलकडे चौथं जे प्रात्यक्षिक आहे ते आहे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यानुभव समाजकार्य किंवा छात्रसेवा काल यापैकी कोणत्याही दोन उपक्रमांचे नियोजन व अहवालखन आपल्या सर्वांना माहिती आहे की एक शिक्षक म्हटलं की त्याला वेगवेगळ्या भूमिका शाळेत पार पाडाव्या लागतात आणि ज्याला आपण सहशाले कार्यक्रम म्हणतो सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतो त्याची आपल्यावर एक महत्त्वाची जबाबदारी असते ती आपल्याला यावी यासाठी या, या प्रात्यक्षिकाची योजना केलेली आहे तर तुम्ही काय करू शकता की वरचे जे चार विद्यापीठानं उपक्रम दिलेले आहेत त्या चारपैकी कुठलेही दोन उपक्रम निवडू शकता वार्षिक स्नेहसंमेलन कार्य अनुभव समाजकार्य किंवा छात्रसेवका एक लक्षात घ्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम हा सुद्धा भाग घेऊ शकतो त्याचे अनेक डायमेन्शन्स आहेत तुम्ही ते निश्चित करू शकता कार्य सारखा का विषय असेल समाजसेवेसारखा विषय असेल किंवा छात्रसेवाकाल आता छात्रसेवाकाल तर काही तुम्ही घेऊ शकणार नाही परंतु तुमच्या शाळेमध्ये प्रामुख्यानं हे अगोदरचे तीनही उपक्रम होतात तर त्याच्या संदर्भातलं तुम्ही नियोजन अहवाल लेखन एका उपक्रमाचं लिहिलं प्रामुख्यानं याच्यासाठी दहा गुण आहेत तर तुम्ही किमान एक पाच पानं तरी चांगल्या पद्धतीनं त्याची माहिती लिहिणं गरजेचं आहे जसं की उपक्रमाचं नियोजन करत असताना आपण विद्यार्थ्यांसाठी नोटीस काढतो स्टाफसाठी नोटीस काढतो त्याचं स्वरूप ठरवतो त्याचं कार्यवाही कशी करायची त्याचं थोडक्यामध्ये उपक्रमाचे स्वरूप उपक्रमाची कार्यवाही उपक्रमाची अंमलबजावणी उपक्रमाची फलश्रुती उपक्रम आयोजन करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या या चार पाच मुद्द्यांच्या अनुषंगानं तुम्ही त्या उपक्रमाचा अहवाल लिहू शकता आणि त्या अहवालाच्या शेवटी तुम्ही महत्त्वाचे काही जिओटॅकचे फोटोग्राफ्स असतील किंवा तुमच्याकडं दुसरे चांगले फोटोग्राफ्स उपलब्ध असतील ते फोटोग्राफ्स तुम्ही अहवालाला लावू शकता जसं उपक्रम एकच मी सांगितले तुम्हाला मुद्दे की उपक्रमाचे स्वरूप उपक्रमाची वैशिष्ट्ये उपक्रमाची कार्यवाही उपक्रमाची अंमलबजावणी उपक्रमातील सहभागी घटक उपक्रमाची फलश्रुती उपक्रमाची उद्दिष्टे वेग अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं तुम्ही दुसऱ्या देखील उपक्रमाचा अहवाल लिहू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला या प्रात्यक्षिकासाठी एकूण वीस गुण विद्यापीठांना दिलेले आहेत जाऊया आपण शेवटच्या प्रात्यक्षिकाकडं शेवटचं जे प्रात्यक्षिक आहे ते आहे किशोरावस्थेतील ऑब्लिक कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांचा वेष्टी किंवा व्यक्ती अभ्यास याला आपण केस स्टडी असं म्हणतो आता या केस स्टडीसाठी तुम्ही काय करायचं आहे की कि किशोरावस्था म्हणजे साधारणतः शालेय वयातले जे विद्यार्थी असतात की आपण गृहीत धरून चालूया की कि साधारणतः किशोरावस्थेचा कालावधी हा एक बारा वयापर्यंत असतो कुठे काही पुस्तकामध्ये सात ते, ते, ते बारा असतो काहीमध्ये आठ ते बारा असेल आणि कुमारावस्थेचा असतो तो तेरा ते एकोणीस असं दहावीपर्यंतची मुलं घेऊ शकता तुम्ही किंवा अकरावी बारावीला असलेला जो एखादा विद्यार्थी विद्यार्थी असेल त्याची तुम्ही निवड करू शकता आणि त्या आधारे हे प्रॅक्टिकल पूर्ण करू शकता त्यातला पहिला मुद्दा आहे विद्यार्थ्याची शैक्षणिक व कौटुंबिक माहिती याच्या अनुषंगाने तुम्हाला काही प्रश्नांची रचना करावी लागेल तुमचं शिक्षण किती झालं घरात कोण कोण आहेत घरातल्यांचं शिक्षण काय अशी जी कौटुंबिक पार्श्वभूमी ती तुम्ही यातलं घेणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला दोन गुण आहेत विविध क्षेत्रनिहाय विकास म्हणजे आता विद्यार्थ्यांच्या विकासाकडे आपण वळतोय आहे साधारणतः विकासाचे जे क्षेत्र दिले त्या प्रॅक्टिकलच्या गाईडलाईनमध्ये ती शारीरिक विकास मानसिक विकास भावनिक विकास सामाजिक विकास शैक्षणिक प्रगती असे जे काही एकूण विकासाचे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत त्या दृष्टीनं तुम्ही स्पष्टीकरण लिहिणं गरजेचं आहे हे जेव्हा तुम्ही डिटेल नोट वाचाल तेव्हा त्यामध्ये आहे त्यातनंही तुम्हाला सहजपणे कळू शकणार आहे की आपण प्रामुख्याने यामध्ये काय लिहिलं पाहिजे याच्यासाठी आहे तुम्हाला चार गुण अवस्थेनुसार सूचना म्हणजे विद्यार्थ्यांचे तुम्ही ही जी काही मुलाखत घेतलीत त्याला प्रश्न विचारलेत आणि त्यानुसार जी काही ओवरऑल त्याची कंडिशन त्याची केस स्टडी तुमच्या पुढे समोर येणार आहे त्याच्यानुसार तुम्ही विद्यार्थ्यांना काही सूचना देऊ शकता त्या सूचनांसाठी दोन गुणांची योजना केलेली आणि पुढचा मुद्दा आहे तो शैक्षणिक मार्गदर्शन ओव्हरऑल ही सगळी वस्तू ती लक्षात घेऊन तुम्ही त्या विद्यार्थ्याला कुठल्या विषयावर जास्त भर दिला पाहिजे कुठल्या विषयामध्ये तो कमी पडत असेल किंवा एकूणच त्याच्या ज्याला आपण काय म्हणतो की नुसतं शैक्षणिक मार्गदर्शनामध्ये या विषयाच्या पुरतंच नाही तर त्यानं ना, काय करायला पाहिजे किंवा तो काय करू नये काय करावं अशा स्वरूपाचं करू शकता आणि एकूण गुण आहेत या ठिकाणी दहा गुण या ठिकाणी चुकून माझ्याकडून ते टाईप तीस झालेले कृपया ते दुरुस्त करून घ्या अशा पद्धतीनं या प्रात्यक्षिकामध्ये आपल्याला एकूण पाच प्रात्यक्षिकं पूर्ण करायची आहेत आणि या पाच प्रात्यक्षिकासाठी विद्यापीठानं शंभर गुणांची रचना केलेली आहे विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी जे काही प्रात्यक्षिकं आहेत त्या प्रात्यक्षिकाला वेगळी प्रात्यक्षिकंसुद्धा होती जसं की मानसशास्त्रीय प्रयोग होते त्याचबरोबर आणखी एक दुसरं जे प्रॅक्टिकल होतं ते प्रॅक्टिकल जरा थोडंसं म्हणजे तुम्हाला सहजपणे घेता येण्याला मर्यादा होत्या म्हणून मी त्यातली काही प्रात्यक्षिकं घेतलीत आता विद्यापीठानं जे सांगितलं तेवढी प्रॅक्टिकल्स मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलीत भविष्यामध्ये कदाचित त्यात काही बदल झाला तर त्यानुसार तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करून घ्यावी लागेल आणि माझा तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की मी हे जे काही सांगतोय ते अंतिमता पूर्ण ज्याला आपण काय म्हणूया की अगदी यात कसली चूक नाही असा माझा दावा नाही आहे तुमचे जे समंत्रक असतील तुमचे जे कॉर्डिनेटर असतील मार्गदर्शक असतील त्यांचा आधार घेऊन तुम्ही यामध्ये काही दुरुस्त्या करू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार आणि पुढे देखील आपण असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत ते व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा आजच्या या व्हिडिओची पी डी एफची डिस्क्रि पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे ती डाउनलोड करून तुम्हाला सहजपणे हे सगळे ज्याला आपण मूल्यमापन तक्ते आहे ते तक्ते मिळणार आहे आधारे तुम्ही हे प्रॅक्टिकल पूर्ण करू शकता हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार हे चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या एम एज्युकेशनच्या सर्व विद्यार्थी बंधू बघिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून पुढे मला अधिकाधिक विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे असे व्हिडिओ पोहोचवणं सोपं जाईल थँक्यू सो मच